हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण पाईल फाउंडेशन म्हणजे काय, हे पाईल फाउंडेशन कुठे केलं जातं, कोणत्या बांधकामासाठी वापरलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे हे पाईल फाउंडेशन कसं तयार केलं जातं त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण करून घेऊयात. स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण बांधकामासंबंधी आणि त्याचबरोबर आपल्याला व्यवहारात उपयोगी ठरेल अशा वेगवेगळ्या टॉपिकबद्दलची माहिती आपण घेत असतो. आज आपण पाईल फाउंडेशन, म्हणजे फाउंडेशनचा एक प्रकार आहे पाईल फाउंडेशन, त्याबद्दलची माहिती आपण करून घ्या. आता फाउंडेशन म्हणजे काय, किंवा आपण मराठीमध्ये त्याला पाया बांधकाम म्हणतो, हे तुम्हाला माहीतच असेल. अगदी छोट्यातलं छोटं बांधकाम असू दे किंवा एकदम मोठी बिल्डिंग असू दे, 50 मजली, 100 मजली किंवा त्याच्यापेक्षा किती मोठी असू दे, ते करण्यासाठी, म्हणजे छोटं असो वा मोठं बांधकाम असू दे, ते करण्यासाठी कंपल्सरी आपल्याला पाया बांधकाम करावंच लागतं. कारण त्या बांधकामाचं जे काही वजन असणार आहे ते कुठं पडणार, जमिनीवरती पडणार. आपण बांधकाम करणार जमिनीवरती, बरोबर. मग त्या जमिनीवरती त्या बिल्डिंगचा जो काही लोड पडणार आहे, बोजा पडणार आहे, वजन पडणार आहे, ते योग्य प्रमाणात, योग्य संपूर्ण जागेवरती, ते जिथं आपण बिल्डिंग बांधलेली आहे त्या संपूर्ण जागेवरती ते बांधकामाचं वजन व्यवस्थित ट्रान्सफर करण्यासाठी, विभागण्यासाठी आपल्याला पाया बांधकाम करावं लागतं, जेणेकरून आपल्या बांधकामाला चांगली मजबूतता येते. मग त्यामध्ये जमिनीचा प्रकार कोणता आहे, जमीन कशा प्रकारची आहे, यानुसार आपल्याला हे फाउंडेशन करावं लागतं. आता पाईल फाउंडेशन हा फाउंडेशनचा, पाया बांधकामाचा एक प्रकार आहे. जर समजा एखाद्या जमिनीवरती आपल्याला बांधकाम करायचं आहे पण ती जमीन एकदम दलदलीची आहे, मऊ मातीची आहे, किंवा वाळूचा प्रदेश असेल, जसं की राजस्थानचा भाग असेल, वाळवंटी भाग असेल, त्याचबरोबर एकदम दलदलीची असेल, नदीच्या शेजारीच असेल, एकदम मऊ मातीची, म्हणजे ती लगेच जमीन खचते अशा पद्धतीची जमीन असेल, किंवा एकदम मऊ आहे, त्याच्यावरती जास्त वजन टाकता येत नाही अशा पद्धतीची जर जमीन असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला बांधकाम करायचंच आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही पाईल फाउंडेशन वापरून कन्स्ट्रक्शन तिथं करू शकता, बांधकाम करू शकता. अशा दलदलीच्या ठिकाणी किंवा मऊ मातीच्या जमिनीवरती आपण कमी खोलीचं किंवा साधं फाउंडेशन तयार केलं तर ती काय होणार, बिल्डिंगच्या वजनामुळे ती बिल्डिंग खाली खचणार, जमीन खराब होणार, म्हणजे जमीन खाली दबली जाणार, बिल्डिंग खाली खचणार, बिल्डिंग जर खाली आली काय होणार, बिल्डिंग पडणार. मग असं होऊ नये, बिल्डिंग तुमची मजबूत राहावी, स्ट्रॉंग राहावी, मग त्या ठिकाणी काय करावं लागतं, तुम्हाला पाईल फाउंडेशनचा वापर करावा लागतो. पाईल म्हणजे खांब, आपण मराठीत खांब म्हणतो, कॉलम म्हणतो, तोच प्रकार आहे इथं. पण आपण जसं बिल्डिंग जमिनीच्या वरती कॉलम वाढवत जातो तसं जमिनीच्या खाली हा कॉलम तयार केला जातो, आणि हा कॉलम कुठंपर्यंत नेला जातो, जोपर्यंत खडकाळ जमीन लागत नाही, मजबूत जमीन लागत नाही, तोपर्यंत काय केला जातो, हा कॉलम खाली वाढवत नेला जातो. आता तुम्हाला थोडक्यात इथं डायग्राममध्ये दाखवतो, म्हणजे आपल्याला ज्यावेळी पाईल फाउंडेशन करायचं असतं, पाईल फाउंडेशन करण्याच्या आधी काय केलं जातं, जमिनीचं निरीक्षण केलं जातं, किती खोलीपर्यंत मऊ माती आहे, किती खोलीपर्यंत मिडियम खडक आहे, किती खोलीनंतर एकदम कठीण दगड आहे, याचा अंदाज घेतला जातो. मग काही ठिकाणी मशिनरीचा वापर करून त्या मातीचं, जमिनीचं परीक्षणसुद्धा केलं जातं आणि त्यातून ते रिपोर्ट तयार केले जातात, आणि त्यानंतर मग हे पाईल फाउंडेशनचं काम सुरू केलं जातं. आता पाईल फाउंडेशनमध्ये काय केलं जातं, जमिनीवरती असे ड्रिल तयार केले जातात. आपण बोर कशी पाडतो, बोरिंगचं मशीन असतं, त्या पद्धतीने इथं पाईल फाउंडेशनमध्ये सेम मशीन असतं, आणि इथं काय केलं जातं, त्या जमिनीवरती असे ड्रिल पाडले जातात, मोठे मोठे ड्रिल पाडले जातात, आणि ते मग जोपर्यंत खडकाळ जमीन लागत नाही, कठीण जमीन लागत नाही, तोपर्यंत काय केलं जातं, इथं खड्डे पाडले जातात. मग तो जो काय आपल्या कॉलमचे साईज असेल त्यापेक्षा एक थोडं जे काही कव्हर असणार आहे त्यानुसार काय केला जातो, खड्डा तयार केला जातो. त्यानंतर म्हणजे आता जी जमीन असणार आहे बघा, आता इथं तुम्हाला लक्षात येतं का, बघा जी जमीन आहे वरची जमीन कशी आहे, मऊ आहे, आणि जिथं आपण खड्डा, जिथंपर्यंत आपण खड्डा काढलेला आहे तिथनं पुढची जमीन कशी आहे, कठीण आहे. आता या ठिकाणी काय केलं जातं, त्या खड्ड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काँक्रीटचा एक पिलर तयार करायचा किंवा एक खांब तयार करायचा, त्यालाच काय म्हटलं जातं, पाईल असं म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी आपण जसं कॉलमचं जे काही कास्टिंग तयार करतो त्या पद्धतीनं बार वगैरे तयार करून त्याला कास्टिंग वगैरे केलं जातं, आणि त्यानंतर मग पहिल्यांदा काय केलं जातं, ह्या खड्ड्यामध्ये, म्हणजे आपण खड्डा काढला आहे मग त्यामध्ये वरची साईडची माती पडू नये किंवा त्याला एक चांगला सेप यावा, त्यासाठी तिथं जे काही केसिंग पाईप असतात त्याचा वापर तिथं केला जातो.
आणि त्यामध्ये परत काय केलं जातं, हे जे काही आपण कास्टिंग तयार केलेलं असतं, बारचं जे काही सांगाडा तयार केलेला असतो, तो सांगाडा काय केला जातो, ह्या खड्ड्यामध्ये ठेवला जातो. आता इथं तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता, जे काय जमीन लेवल आहे त्याच्याखाली आपण खड्डा तयार केलेला आहे. जोपर्यंत कठीण खडक लागत नाही तोपर्यंत तिथं खड्डा केलेला आहे, होल पाडलेला आहे, बरोबर. आणि यामध्ये आपण काय केलेलं आहे, किसिंग पाईप टाकलेलं आहे, जेणेकरून जो काय पिलर तयार होणार आहे, जो काय पाईल तयार होणार आहे, त्याला चांगला सेप हवा आणि साईडची जी काय माती आहे ती माती आतमध्ये पडू नये. आणि ते त्यासाठीसुद्धा काही केमिकलचा वापर, जसं की बेंटोनाईट, त्याचा वापरसुद्धा केलेला आहे. आता यानंतर आपण काय करतो, ह्यामध्ये आपल्याला काँक्रीट ओतायचं, काँक्रीट खाली ट्रान्सफर करण्यासाठी पाईप वापरली जाते. पाईपच्या वरच्या बाजूला काय केलं जातं, हुपर बसवलं जातं. हुपर म्हणजे आपलं ते नाळकं कसं असतं त्या पद्धतीचं ते हुपर असतं, आणि पाईपच्या वरच्या बाजूला बसवलं जातो आणि त्यामध्ये काँक्रीट ओतलं जातं. आणि ते काँक्रीट पाईपमधून काय होतं, खाली डायरेक्ट जमिनीवरती जातं. आणि जसं जसं ते काँक्रीट भरत येईल त्याच पद्धतीनं काय केलं जातं, पाईप हळूहळू हळू वर घेतली जाते. त्यामुळे काँक्रीट वरून ते डायरेक्ट जी काही जमीन, खालची खडकाळ जमीन आहे, मजबूत जमीन आहे, त्या ठिकाणी बरोबर जातं. ते सेपरेट होत नाही किंवा त्याचं सिग्रेशन होत नाही. सिग्रेशन म्हणजेच वाळू खडी एकमेकापासून वेगळी होणे, ते होत नाही. त्यामुळे तयार होणारा जो काही पिलर असतो, पाईल असतो, तो परफेक्ट होऊन जातं. आणि जसं जसं ते काँक्रीट भरतील त्या पद्धतीनं हळूहळू पाईप काय होत जाते, वर येत जाते. मी ते तुम्हाला इथं आकृतीमध्ये दाखवले, त्यामुळे ते सहजपणे तुम्हाला ते लक्षात येईल. जर या खड्ड्यामध्ये पाणी जरी भरलेलं असेल तरीसुद्धा आपण हे ह्या पाईपचा वापर करून जर काँक्रीट केलं तर काँक्रीट काय होतं, तळामध्ये राहतं. कारण काँक्रीटची घनता काय असते, जास्त असते. त्यामुळे काँक्रीटचं वजन जास्त, पाण्यापेक्षा वजन जास्त असल्यामुळे काय होतं, काँक्रीट खाली राहतं, पाणी वरती राहतं. आणि आपण काँक्रीट तळातनं असं वरवर आणत जातो, त्यामुळे काय होणार, जसं खाली काँक्रीट भरत जाईल त्या खड्ड्यामध्ये जे काय पाणी आहे ते सुद्धा ऑटोमॅटिकली वर येत जातं. त्यामुळे आपल्या त्या पाईलसाठी आपण जो काही खड्डा काढला आहे त्यामधलं पाणी पण बाहेर येतं आणि आपलं काँक्रीटचं कामसुद्धा होऊन जातं. ज्यावेळी आपलं हे काँक्रीटचं काम पूर्ण होतं, काँक्रीट कठीण होतं, त्यानंतर काय केलं जातं, जी सुरुवातीला आपण केसिंग पाईप टाकलेली असते ती पाईप काय केली जाते, काढली जाते. म्हणजे तिथं जो काही पाईल तयार झालेला असतो तो तसाच राहतो. काढल्यानंतर त्या पाईलवरती काय केली जाते, कॅप तयार केली जाते. मग काही ठिकाणी काय केलं जातं, सिंगल पाईल ठेवला जातो आणि त्याच्यावरती एक सिंगल कॅप तयार केली जाते, किंवा त्याच्यावरती डायरेक्ट कॉलम वाढवला जातो. म्हणजे कॅप तयार करून त्याच्यावरती कॉलम परत काय केला जातो, वाढवला जातो. म्हणजे आपण नॉर्मल फुटिंग जसं तयार करतो ना, तिथनं पुढं कॉलम वाढवत नेला जातो. जर जास्त जमीन मऊ असेल तर त्या ठिकाणी दोन दोन पाईल किंवा चार पाईलचं एक असा ग्रुप तयार केला जातो, त्याच्यावरती अखंड एक कॅप तयार केली जाते आणि मग त्याच्यावरती काय केला जातो, कॉलम वाढवत नेला जातो. मी ते तुम्हाला आकृतीमध्ये काही डेमो दाखवलेत, बघितल्यानंतर तुम्हाला ते सहजपणे लक्षात येईल. बिल्डिंगचं जे काही वजन आहे, लोड आहे, ते कुठं गेलेलं आहे, डायरेक्ट जे काही खडक आहे, कठीण जमीन आहे, त्या कठीण खडकावर त्या बिल्डिंगचं वजन पडलं जातं. त्यामुळे मधल्या मऊ जमिनीचा किंवा जी काही वरची दलदलीची जमीन असेल, वाळूची जमीन असेल, त्याच्यावरती बिल्डिंगचं वजन पडत नाही. ते डायरेक्ट कुठं जातं, खालच्या खडकावरती जातं. त्यामुळं बिल्डिंग मजबूत राहते. त्यामुळे जमीन खचण्याचा काही विषयच येत नाही, कारण बिल्डिंगचं वजन कुठं जातं, खालच्या खडकावरती जातं. मधली जमीन आहे ती आहे तशीच राहते. ते पाईल्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, लाकडाचे असतात, काँक्रीटचे असतात, लोखंडी असतात, असे बरेच प्रकार आहेत त्याचा वापर बांधकामामध्ये केला जातो. जास्त करून आत्ताच्या बांधकामामध्ये काँक्रीट पाईल्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामध्ये पण RCCचा, म्हणजे ज्यामध्ये स्टील वापरून जागेवरच पाईल्स तयार केले जातात. तर या प्रकारची बांधकामासंबंधी आणि व्यवहार उपयोगी माहिती पाहण्यासाठी स्किल इन मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून या प्रकारचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला भेटून जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे skillinmarathi.com ही आपली वेबसाईट आहे, या ठिकाणी सुद्धा ही आपण माहिती देत असतो. त्याचबरोबर स्किल इन मराठी इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओज पोस्ट पाहायला मिळतील, तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करा. स्किल इन मराठीला आपण जो काही वेळ दिला, प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.